मुलांनो, लेखक महेंद्र कदम आपल्याला पुढे असं सांगतायत की आमचं डायस म्हणजे एक वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्राची संपादिका म्हणजे आजी. आता वर्तमानपत्र संपादिका हा काय प्रकार पटकन आपल्या लक्षात येत नाही. डायझामध्ये आजी जेव्हा बसलेली असायची किंवा सगळे बसलेले असायचे तेव्हा सगळ्या गावच्या बातम्या आजीला सांगायला यायच्या. बायका किंवा गावातल्या बायका मंत्री पण ह्या बातम्या बाहेर कुठेही अशा जात नव्हत्या. ह्या बातम्या सगळ्या आजीच्या कानावर पडायच्या, बघायची, बातम्यांचं शहानिशा करायची. शहानिशा म्हणजे बातमी बरोबर आहे का, खरी खोटी आहे का हे बघायची आणि मग त्या बातम्या सगळ्या गावभर जायच्या. आजीच्या नजरेखालून एकही बातमी अशी जात नव्हती, त्यामुळं ह्या सगळ्या आजीला बातम्या समजत. दाजातनं बायका उठल्या त्यांची कामं झाली तोपर्यंत पुरुष घरी येत होते आणि ते दाजात बसायचे. पुरुष कधी घरी येत होते, कडूस पडले, कडूस म्हणजे काळोख, अंधार पडला, काळोख पडला की पुरुष घरी येत होते आणि मग बायका त्यांच्या त्यांच्या कामाला लागायच्या, पुरुष दाजात बसायचे. जेवणं वगैरे झाली, 8 वाजले की वाडा नाकर सगळा शांत होत, कोणीही बाहेर जात नव्हतं, बाहेर येत नव्हतं. कारण का, ताराला आपण आगळ लावत. आगळ आगळ म्हणजे ताराच आतून लावलेलं भक्कम कवच. भक्कम कवच म्हणजे ते कशाच होत, हे सागवानी लागत, हे सागवानी कवच म्हणजे आगळ होत. हे आगळ म्हणजे छोट होत हा, 6 फूट लांबीला आणि 1.5 फूट रुंदीला असं हे आगळ. आणि ते अडकवलं, ते अडकवायचं आणि ते देवळीत आर पार घालायचं. देवळी म्हणजे कडेला कोणारे असत, तो कडेला 2 कोणारे आणि त्याच्यामध्ये आगळ टाकायचं. हे आगळ ह्याच्यामध्ये पितळेचा वाघाचा जबडा असायचा, त्याच्यात ती कडी घालायची आणि पूर्ण आगळ ह्या देवळीमध्ये आतमध्ये घालायचं. पण हे घालणं म्हणजे घालणं, हे सरकवणं, ते कडी काढणं हे मोठं दिव्य काम असायचं. इतकं मोठं काम आणि अवघड की ते विचारूच नाही, पण ते कवच होत. आणि मग ते कवच म्हणजे आगळ दाराला लागलं की सगळे शांत झोपी जात होते, वाडा सगळा शांत होत. मग मात्र बाहेरचं कोणाला येतात नव्हतं, आत्ती मग आतनही कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं. आणि हे आगळ म्हणजे सुद्धा आजी. आगळ जसं घराचं संरक्षण करत होतं तसं आजी सुद्धा ह्या घरातल्या माणसांचं, नातवंडांचं, मुलांचं, सुनांचं, सगळ्यांचं कवच म्हणजे आजी हे संरक्षण.